तर आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही बरेच सगळे पहिल्यांदा निवडून आलेले जवळपास होतो आणि सगळ्यांची स्पर्धा असताना मला साहेबांनी बोलून घेऊन मला एकच प्रश्न फक्त विचारला तू शिक्षण काय झालं म्हणजे <laughs> बारावीत चांगले मार्क नव्वद बेव्वदचे पडले की आम्हाला वाटतं गणिताला पण खूप तज्ज्ञ आहेत पण आमची सगळं हे भ्र म्हणजे आम्ही किती हे आहेत हे एम वन एम टू एम थ्री असे ते तीन विषयाने आमचे पाय जमिनीवर आणले त्यावेळेस आणि त्यामध्ये मात्र बऱ्याचदा तांत्रिक बऱ्याचशा गोष्टी यायच्या आम्ही काय खूप सारंग पाटील साहेब आपल्यासारखा खूप एकदम टॉप फाईव्ह मध्ये वगैरे काय नव्हतं पण खूप टाकावही नव्हतो राष्ट्रवादी अभियंता सेलच्या माध्यमातून इंजिनियर्स डेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब नुकतेच उपस्थित झालेले आमचे सहकारी आमदार रोहितदादा पवार ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं असे सारंग पाटील साहेब प्रशांतजी गायक गायकवाड साहेब जयदत्तजी गायकवाड साहेब माझे आमदार सर्वच या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले माझे सर्व इंजिनियर बंधूंनो आणि भगिनींनो खरं माझ्यासारखा एखादा अभियंता शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करायला निघतो त्यावेळेस वेगवेगळ्या सुरुवातीला वेगवेगळ्या पक्षांची ऑप्शन्स माझ्यासारख्या तरुण सुशिक्षित इंजिनियर झालेल्या कार्यकर्त्याला काम करण्याकरता होती पण जेव्हा सुरुवात कुठल्या विचारधारेवर करायची कुठल्या पक्षाच्या माध्यमातून कुठल्या प्लॅटफॉर्मवरती काम करायचं त्यावेळेस ज्या ज्या पक्षाचं ज्या विचार ह्याचं नेतृत्व हे पुरोगामी विचारधारेवर आधारित आहे एखाद्या कुठल्या संकुचित वृत्त संकुचित ह्याच्यामध्ये न बघता ब्रॉडर व्ह्यू ज्याच्याकडे आहे आणि ज्याला आधुनिकतेची कास देणारं नेतृत्व आहे असं नेतृत्व त्या काळ आम्ही बघितलं ते फक्त आदरणीय पवार साहेबांकडे आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि म्हणून अशा नेतृत्वाच्या छायामध्ये काम करण्याला काम करण्यासाठी माझ्यासारख्या बऱ्याच सुशिक्षित जो विचार आम्हाला पटला त्या विचारावरती आम्ही चालू लागलो खरं माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण झाल्यानंतर खरं तसं राजकारणामध्ये माझ्या शिक्षणाचा जरी म्हटलं तरी खूपसा काय डायरेक्टली संबंध जरी नसला तरी मात्र इंजिनिअर झाल्यानंतर जे काही अॅनालिटिकल अॅबिलिटी येते विचार करण्याची लॉजिकल एक प्रवृत्ती असते त्याचा कुठं ना कुठं कधीतरी फायदा होतो आणि खरं साहेबांचं आपल्या सा इंजिनियर लोकांवरती किती प्रेम आहे याचा अनुभव मला खरं आला जेव्हा दोन हजार एकोणावीसला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार करायचा होता तर आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही बरेच सगळे पहिल्यांदा निवडून आलेले जवळपास होतो आणि सगळ्यांची स्पर्धा असताना मला साहेबांनी बोलून घेऊन मला एकच प्रश्न फक्त विचारला तू शिक्षण काय झाले मी म्हटलं साहेब माझं इंजिनिअरिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय एवढंच फक्त मला विचारलं आणि मला त्या पहिल्यांदा निवडून यामध्ये राज्यमंत्रीपदाची संधी मला त्या ठिकाणी मिळाली म्हणजे एक आधुनिकतेचा विचार शिक्षणाप्रती असलेली आपुलकी या सर्व जे आमच्या नेत्यामध्ये आहे आणि खरं साहेबान साहेबांनी हे काम बघितलं याच्यानंतर पुढे चालून काम करत असताना साहेब मला खरोखर प्रत्यय आला ऊर्जा खात्यासारखं मंत्रीपदाचा कार्यभार माझ्याकडे होता राज्यमंत्रीपदाचा आणि त्यामध्ये मात्र बऱ्याचदा तांत्रिक बऱ्याचशा गोष्टी यायच्या मी काय खूप सारंग पाटील साहेब आपल्यासारखा खूप एकदम टॉप फाईव्ह मध्ये वगैरे काय नव्हतं पण खूप टाकावही नव्हतो त्या त्यामुळे त्या, त्या, त्या तांत्रिक खरं ते खातं होतं त्याच्यामध्ये मात्र अधिकारी कदाचित आपल्याला वेड्यात काढणार नाही इतपं इतपर तरी मात्र त्यामुळे मला जमलं आणि म्हणून साहेबांचा जो एक दूरदृष्टिकोन आहे त्याचा देखील त्या ठिकाणी खरं प्रत्यय खरं आला इथं खरं आपण इंजिनियर लोक बसलेलो आहोत आता आपल्यापुढे वर्तमानातले तर चॅलेंजेस आहेतच पण मला आता राहून राहून मगाशी बसल्यावरती भूतकाळातले चॅलेंजेस आठवले हो म्हणजे इंजिनियर होण्याकरता जे काही चॅलेंजेस होते ते देखील मगाशी आम्ही चर्चा करताना मला आठवले हो आणि खरं सोपं नाही खरं म्हणजे इंजिनियर होणं ही काय कसरत होती त्यावेळेस मी जवळपास अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजारचा पासआउट आहे मला आठवते नाही आता वर्ष कुठलं होतं पण मात्र साहेब आम्हाला त्यावेळेस म्हणजे बारावीत चांगले मार्क नव्वद बेवतचे पडले की आम्हाला वाटायचं गणिताला पण खूप तज्ज्ञ आहेत पण आमची सगळं हे ब्र म्हणजे आम्ही किती हे आहेत हे एम वन एम टू एम थ्री असे तीन तीन विषयाने आमचे पाय जमिनीवर आणले त्यावेळेस त्याला पुढे नंतर आम्ही मेकॅनिकलमध्ये सॉम डॉम टॉम असं बरंच काय 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 होतं ते सगळी अग्निदिव्य आपण सर्वांनी पार करून आपण सर्व अभियंते आहात आणि म्हणून भूतकाळातले देखील ते विषय खरं तेवढेच महत्वाचे होते मात्र जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस खरं इंग्रजांच्या राजवटीमध्ये आपण अत्यंत गरिबीमध्ये होतो या देशामध्ये असं म्हणतात की साधं सुई सुई देखील बनायची नाही आणि अशा वेळेसमध्ये त्या तत्कालीन पंतप्रधान पहिले आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली या देशाने आतापर्यंत जी काय प्रगती केलेली उद्योगधंद्यामध्ये तर निश्चितपणे अगदी आयआयटी सारख्या संस्था स्थापन केल्या असतील की ज्याच्यामध्ये साहेब आमच्यासारखी माणसं सा, म्हणजे जा मी जेव्हा बारावी झालो त्यावेळेस बारावी झाल्यानंतर मी विचार केला की आय आय टीची आपण एन्ट्रन्स एक्झाम देऊन बघावी पण ते अभ्यास चालू केल्यानंतर मी परीक्षेच्या अगोदर बंद देखील केला म्हणजे इतकं त्यावेळेस टॅलेंट त्या ठिकाणी असतं आणि अशी जगातली एवढी मोठी संस्था स्थापन त्या काळी खरं आपल्या नेत्यांची दूरदृष्टी दुरु होती पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या नेत्यांनी अशा संस्था स्थापन केल्या आणि औद्योगिकरणाकडे आपली वाटचाल त्या ठिकाणी सुरू झाली आणि त्याला सर्वात मोठा हातभार खरं आपल्या अभियंत्यांचं देखील जेवढा राजकीय दृष्टी दूरदृष्टी होती तेवढा आपल्या अभियंत्यांचं देखील या देशाच्या जडणघडणीमध्ये उद्योगधंद्यामध्ये असतील सर्व ह्याच्यामध्ये आपलं देखील मोलाचं खरं योगदान आहे <प्राँगा> मग ते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये असतील या देशामध्ये कृषीप्रधान देशामध्ये धरणं बांधणं असतील रस्ते बांधणं असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये देखील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये असेल अगदी आता आयटीचं मोठं आता सध्या आहे आदरणीय साहेबांमुळेच खरं हिंजवडीसारखं आपण सरंग पाटील साहेब आपण सांगितलं आयटी क्षेत्रामध्ये देखील आता खूप मोठ्या प्रमाणावरती आपण काम करतो भविष्यामध्ये तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन नवीन संधी देखील उपलब्ध होणार आहेत नवीन चॅलेंजेस देखील येणार आहेत आणि म्हणून मला खात्री आहे की या देशाच्या आतापर्यंतच्या जडणघडणीमध्ये जसं अभियंत्यांचं योगदान आहे भविष्यामध्ये देखील आपली मोठी गरज किंवा आपल्या माध्यमातूनच या देशाच्या पुढचं भविष्य घडणार आहे याचं देखील मला जाणीव आहे खरं खरं राष्ट्रवादी इंजिनिअरिंग सेलच्या माध्यमातून खरं ही मी पहिल्या बैठकीला मुंबईला बैठक झाली त्यावेळेस देखील मी हजर होतो आणि खरंच साहेबांचा मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करेल की आता राष्ट्रवादी काँग्रेसची इंजिनिअरिंगची सेलची आपण स्थापना केलेली आहे आपल्या मी काल देखील आमच्या मतदारसंघामध्ये राहुरीमध्ये इंजिनिअर्स डे साजरा केला ग्रामीण भागातल्या आमचे युवक जे की इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये घेऊन नंतर ग्रामीण भागामध्ये काम करतात त्यांच्या काय अडचणी असतील आणि शहरामध्ये आपण देखील इंजिनिअर बांधू काम करतात यांच्यात जर सर्व अडचणी असतील वेगवेगळ्या त्या ठिकाणी बऱ्याचशा म्हणजे वेगवेगळी रेंज मी म्हणेल अडचणींची आहे आता आम्ही बसलो होतो तर शहरातल्या काही आता आय टीमधल्या इंजिनिअर्स लोकांची एक प्रॉब्लेम मला असं सा सांगण्यात आलं की म्हणजे आता बैठक काम आहे त्यामुळे स्थूलता येते आणि व्यायामाचं हे ही देखील एक अडचण आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण काय हे करू शकतो ग्रामीण भागात मी काल सांगत असताना मात्र आमच्या काही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी काही तक्रारी व्यक्त केल्या की बाबा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना जी काही कामं मिळतात ती शासन निर्णयाप्रमाणे मिळत नाहीत ती मिळावी असे म्हणजे बऱ्याचशा ब्रॉड रेंज त्या ठिकाणी आपल्या समस्यांची आहे आपल्या अपेक्षांची आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंजिनिअरिंग सेलच्या माध्यमातून निश्चितपणे एक आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध झालेलं आहे मी आदरणीय साहेबांचं सा पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की अशी आपण ही सेल या ठिकाणी स्थापन केला आणि भविष्यात आमच्यासारख्या अभियंत्यांना देखील जे जे काय करणं आपल्या पक्ष संघटनेच्या वाढीकरता या सेलच्या माध्यमातून करणं शक्य आहे निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी झोकून देऊन या संघटनेमध्ये देखील आम्ही मदत करू काम करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना इंजिनियर्स डेच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद